आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष पदासाठी रस्सिखेच नको दोन्ही शाळेच्या समितीवर महिलेला मिळावा मान यळगुडमधील पालकांनी अळवला सूर राजकीय गणिते गुणाकार भागाकार करून इतिहासाकडे अध्यक्ष पदाचा वार्षिक परीक्षेचा निकाल उद्या कोल्हापूर जिल्ह्यातील नावाजलेल्या यळगुडच्या कुमार आणि कन्या विद्यामंदिर शाळेच्या शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष पदाची निवड चांगलीच गाजत आहे अध्यक्षपदी आपलीच वर्णी लागावी यासाठी जोरदार रस्सीखेद सुरू आहे यामुळे गावातील खालच्या पातळीचे राजकारण ज्ञान मंदिरात शिरू नये म्हणून आता पालकांनी पुढाकार घेतला असून दोन्ही शाळांच्या समितीवर महिलेची वर्णी लागावी असा सूर आळवला आहे त्यामुळे सूर असलेल्या रस्सी खेचाला आता पूर्ण विराम मिळाल्याची शक्यता निर्माण झाली आहे गावातील राजकीय पुढाऱ्यांची प्रतिष्ठापणाला लागली असतानाच शिक्षक लोकांनी या निवड प्रक्रियेत लक्ष घातल्याने या निवडीला ग्रामपंचायत निवडणुकीपेक्षाही जास्त महत्व प्राप्त झालं आहे त्यामुळे ज्ञान मंदिरात राजकीय धडे गिरवले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि याचा थेट परिणाम शाळेत शिकणाऱ्या मुलांच्या भवितव्यावर होऊन तो घातक ठरू शकतोय म्हणूनच यळगुड गावातील बहुसंख्य पालकांनी अध्यक्षपदासाठी सुरू असलेल्या राजकीय कुरगुडी शाळेत शिरण्या गेट बंद केलेलं बरं म्हणून महिलेला मान मिळावा असा सूर आळवला जातोय शिवाय शाळा व्यवस्थापन समित्या स्थापन झाल्यापासून आज तागायेत एखादीही महिला अध्यक्षपदाचा मान मिळवलेली नाही त्यामुळे या पालकांच्या भूमिकेला मोठं महत्त्व प्राप्त झालंय शाळेत जसा रटारटा पोषणहार शिजतो तसं राजकारण शिजू नये एवढीच मापक अपेक्षा पालक व्यक्त करत आहेत अन्यथा खिचडीचा किचडा झाल्याशिवाय राहणार नाही आणि नावाजलेल्या शाळेची अधोगती व्हायला क्षणाचाही विलंब लागणार नाही म्हणूनच पालकांच्या भूमिकेला महत्व प्राप्त झाले साहजिकच येळगुळमधील कुमार आणि कन्या शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीवर महिलेची वर्णी लागून इतिहास घडेल अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे या वार्षिक परीक्षेचा निकाल असल्याने आज होणाऱ्या घडामोडींवर बरीच गणिते गुणाकार भागाकार करून इतिहास घडवण्याची शक्यता नाकारता येत नाही त्या दृष्टीने शाळेतील शिक्षकांनी आणि अध्यक्षपदाचा नंबर काढू पाहणाऱ्या इच्छुकांनी तयारी पूर्ण केली आहे महानकर न्यूजसाठी यळगुडहून सुनील घुनके